कामगारांचे विविध मागणीचे निप्पाणी तहसीलदारांना निवेदन, भव्य रॅली काढून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न. संपूर्ण जीवन कष्टमय जगणारा गोंडी कामगार वर्ग अनेक समस्येने ग्रासलेला असून त्याला न्याय देण्याची मागणी निप्पाणी येथील बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून निप्पाणी तहसीलदार कार्यालयाला रॅलीच्या माध्यमातून निवेदन देऊन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप तसेच कॉलेज महाविद्यालयीन मोफत शिक्षण, गौंडी कामगार यांना हक्काच्या घरकुलासाठी 5 लाखाची सरकारी मदत, महत्वाचा सण असणाऱ्या दिवाळीसाठी 10,000 रुपये बोनस, कामगारांसाठी सरकारी दवाखाना अशा विविध मागणीचे निवेदन देण्यात आले. संपूर्ण बांधकाम व्यवस्थेचे जीवनमान उंचावणाऱ्या कामगार वर्ग अतिशय दारिद्र्यहाल अपेष्टा गरीब व्यवस्थेमध्ये आपले जीवन व्यतीत करत असून या कामगार वर्गाकडे सरकारने व अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन त्यांच्या समस्या मार्गी लावण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी लाल बावटा कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निप्पाणी तहसीलदार कार्यालयातील शिरस्तेदार म्हणून पदभार स्वीकारलेले अधिकारी अभिजित बोगाळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कामगारांचे नेते सीए खराडे, धनाजी कांबळे, प्रवीण नायकवडे, अनिल ढेकळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. आमच्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की बांधकाम कामगार हे सगळ्या क्षेत्रामध्ये सतत राबणारे कामगार, सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 6 वाजेपर्यंत 6-7 वाजेपर्यंत काम करणारे कामगार, त्यांना कुठल्याही पद्धतीचं मध्यंतरी एखादा अर्धा तास एखादी विश्रांती मिळेल ना मिळेल अशा पद्धतीचे बांधकामगारचे हे संघटित कामगार आहेत आणि त्यांचं काम चाललेलं असताना त्यांना योग्य पद्धतीचा आम्हाला मोबदला मिळत नाही आहे. योग्य पद्धतीनं आपलं जीवन जगण्याची साधनं आम्हाला मिळत नाही आहेत, प्रवासाची साधने मिळत नाहीत. आता नुकतंच आमच्या या कार्याच्या ह्याच्यामुळं दबावामुळं या संघटनेच्या दबावामुळं राज्य सरकारनं प्रत्येक बांधकाम कामगारांना त्यांच्या घरापासून त्यांच्या कामाच्या जागेपासून जाण्याचा प्रवास भत्ता किंवा जे लागणारा खर्च आहे त्याला 5 दिवसांची त्यांनी व्यवस्था केलेली आहे. ही एक आमच्या प्रयत्नातून झालेली एक महत्वाची गोष्ट आम्हाला. आता आम्ही काय केलं आहे की जे आमचे बांधकाम कामगार आहेत त्यांना योग्य पद्धतीने मानसेन आम्ही करत आहोत आणि त्या मानसेनाखाली आपण चांगल्या पद्धतीने आम्हाला साथ पण देत आहे आणि या साथीचा परिणाम म्हणून आम्हाला असं व्हायला लागलंय की आता हे बांधकाम कामगार संघटनाचे जे बोर्ड आहे त्या बोर्डाकडे 1 करोड रुपयांची आम्हाला रक्कम शिल्लक आहे आणि त्या रकमेतून आम्ही त्यांना काय केलं आम्हाला त्यांनी काही ते सवलती दिलेले आहेत त्याच्यापेक्षा ज्या सवलती मिळाव्या अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या सवलती पुरवण्याची ताकद सरकारकडे आमच्या बोर्डाकडे आहे. पैसा कोट्यांतर रुपये बोर्डाकडे पैसे पेंडिंग आहेत आणि ते पैसे विनाकारण दुसऱ्या कार्यासाठी वापरण्याचा प्रयत्न करा सरकारनं आणि तो प्रयत्न सरकारच्या महिला अधिक आयएएस अधिकाऱ्यांनी तो प्रयत्न हाडून पाडला त्यांचा आणि त्यांना सांगितलं की बांधकाम कामगारांचा जो फंड आहे तो आम्ही सरकारला देणार नाही आहे आणि तो फंड आम्ही बांधकाम कामगारांसाठी वापरला पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्हाला काय झालं की किती येण्याची योजना आहे आपण ती पुढे मंजूर झालेली आहे. त्या बंधूनो आपण जे कार्य करत आहे त्या कार्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे, त्या चांगल्या प्रकारे परिणाम होत आहे आणि सरकार त्याच्यापासून एक धडा घेऊन आम्हाला योग्य ते मोबाईलला पेन द्यायचा आम्हाला प्रयत्न करत आहे. तरी पण आमचा अजून पूर्ण आम्हाला मागण्या झालेल्या नाही आहेत. आता आम्ही जे आता 6 मागण्या तात्पुरत्या आहेत त्या या काय संपूर्ण आपल्या मायाशीतल्या सगळ्या मागण्या नव्हे, तात्पुरत्या ज्या मागण्या 6 मागण्या आहेत त्यातल्या अशा आहेत की एक आमचे आतापर्यंत आम्हाला 10वीपर्यंतच्या मुलांना फक्त स्कॉलरशिप मिळते. अहो 10वीनंतर मला शिकला आणि त्याचे चांगली पुढं हुशार असेल किंवा चांगली शिकायची इच्छा असेल ते त्यांना पण शिकवणार. त्यांना पण 10वीपर्यंत शिक्षण दिला चांगला उत्पर्यंत पुढं आला पण त्याच्यापुढे शिक्षणाला आम्हाला साथ द्यायची आहे. बांधकाम कामगारांची शक्यता कमी आहे काय तर स्कॉलरशिप मला मिळणार नाही, बाकीच्या हे पैसा मिळणार नाही. जो पुन्हा एकदा ह्या देशामध्ये चालना देण्याची व्यवस्था जी झालेली आहे, परवा जो शिवसेनेचा दसरा मेळावा साईडच्या राज्यात झाला तो बघण्यासारखा झाला. इथं टीव्ही माध्यम असतील, प्रसार माध्यम असतील, जेणेकरून ज्यांना कौतुक वाटेल असं 1,000 कोटी रुपये जे खर्चलं माननीय मुख्यमंत्र्यांनी, 4 महिने झालं मुख्यमंत्रीपद मिळालं त्यांना. मी विचार करतोय राबणारा कामगार हे कुठं राबाय गेला असेल, 4 महिने तेवढी संपत्ती कुठनं आली असेल, ह्या सरकारी अधिकाऱ्यांनी इथं विचार करायला पाहिजे. राबणाऱ्या गोरगरीब जनतेचा पैसा कुठं वेगळ्या मार्गाने चाललाय सगळ्यांना माहिती आहे, तोंड उघडायला कुणाला वेळ नाही. थट्ट मस्करी करायला, कामगारांची थट्ट उडवायला लोकांना वेळ आहे, परंतु योग्य हाताला न्याय देण्यासाठी कुणालाही वेळ नाही आणि तो न्याय आम्ही जाग झालो तरच मिळवू शकतोय. आज जाता जाता बघायचं लाल बावटा म्हणून टिंगल करतात, ज्यावेळी मला न्याय मिळेल
त्यावेळी त्याच्या घरातला सुद्धा कामगार असला तर बाहेर काढण्याची व्यवस्था करत त्याच्यासाठी धडपडायचं आहे. आणि ह्या ज्या मुलांच्या तळमळी आहेत आमच्या सुद्धा कुटुंबातला एकंदरा चांगला विद्यार्थी घडला पाहिजे, चांगला अधिकारी घडला पाहिजे ह्यासाठी म्हणून आम्ही तळमळीनं जागं झालं पाहिजे. आणि येणारी व्यवस्थेच्या विरोधात ठामपणे उभारून जे आमच्या हक्काचं आहे, कुणाच्या घामाचं नको आहे आम्हाला. कामगारांच्या खात्यामध्ये जेवढा पैसा कोट्यावधी पडून आहे तो कामगारांच्यासाठी योग्य ठिकाणी वापरावा एवढी कळकळीची विनंती करतो. आणि संघटनेच्या एका हाकेला प्रतिसाद देऊन तुम्ही इथून पुढचा काळ जोमानं जगशिला, जोमानं ठामपणे उभा राहशिला एवढी सर्वांच्या समोर कळकळीची विनंती करतो आणि मी थांबतो. यावेळी बांधकाम कामगार कार्यदर्शी बाबूराव कदम, संजय सुतार, किरण रानमाळे, विनायक पाटील, अनिल कापसे, अजित कांबळे यांच्यासह लालबावटा कामगार संघटनेचे पदाधिकारी, कामगार, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.